पाकिस्तानी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्सान या पक्षाने सर्वाधिक 114 जागांवर विजय संपादन केला आहे. मात्र जादुई आकडा गाठण्यात अपयश आल्याने पंतप्रधान बनण्यासाठी इम्रान खान यांना आता अपक्षांसह अन्य छोट्या मोठ्या पक्षांचा टेकू घ्यावा लागणार आहे. वैद्यकीय सेवेशी संबंधित मेडिकल काउन्सिल अथॉरिटी रद्द करून नॅशनल मेडिकल काउन्सिल अस्तित्वात आणण्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच भारतीय वैद्यक संघटनेने शनिवारी आपली वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शनिवारी वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकणार नाही, मात्र तातडीची सेवा सुरू राहणार आहे. बेळगाव गोवा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. या रस्त्याला सुरुवात केल्यानंतर कोणकोणत्या गावांना फटका बसणार आहे, तसेच वाहतूक करताना कोणती समस्या उद्भवणार आहे त्याबाबतचा संपूर्ण अहवाल, तसेच महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता करताना पर्यायी रस्ता उपलब्ध करणे महत्त्वाचे असून याबाबतचा संपूर्ण अहवाल तातडीने द्यावा असा आदेश जिल्हाधिकारी जियाउल्ला यस यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. मराठा मोर्चाच्या मागण्यांबरोबरच सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीची मागणी मराठा आंदोलनाच्या अग्रभागी असणार आहे. शिनोळी येथे शनिवारी होणारे आंदोलन हे भव्य असणार आहे. मराठा समाजाला आजपर्यंत खितपट ठेवलेल्या सरकारचा यावेळी जाहीर निषेध करण्यात येणार असून हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार मराठा बांधवांनी केला आहे. दांडेली येथील वकील संघाचे अध्यक्ष, दांडेली तालुका विकास आंदोलन समितीचे माजी अध्यक्ष, माजी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अजित एम नाईक यांच्यावर शुक्रवारी रात्री 9:30 सुमारास अज्ञात व्यक्तीने तलवारीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे दांडेलीत खळबळ माजली आहे. कदंब बसमधून बेळगावला बेकायदा दारू आणणाऱ्या एका बस वाहकासह दोघा जणांना सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून 11,820 रुपये किमतीचा 40 लिटर दारू साठा जप्त करण्यात आला आहे. सुस्तावलेल्या पोलीस यंत्रणेमुळे शहर व उपनगरात गैरधंदे वाढले आहेत. वरिष्ठांकडे थेट वशिला वाढल्यामुळे गुन्हेगार माजले आहेत. अनेक ठिकाणी मटका जुगार व बेकायदा वाळू व्यवसायाला काही पोलीस अधिकाऱ्यांचे कृपाछत्र लाभल्याचे दिसून येत आहे. या साऱ्या प्रकारावर आळा घालण्यासाठी गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. बेळगावमध्ये खग्रास चंद्रग्रहण अनेकांनी कालिकास दुर्बीण यांच्या सहाय्याने पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र ढगाळ वातावरण व पावसामुळे चंद्रग्रहण दिसू शकले नाही. परंपरावादी मंडळींनी ग्रहणाचे सर्व नियमधर्म पाळले, तर विज्ञानवादी मंडळींनी ग्रहण पाहून त्याची चिकित्सा केली. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात हे ग्रहण सुरू झाले. त्याचे वेद दुपारी 12:45 पासून सुरू झाले. शुक्रवारी रात्री 11:54 वाजता सुरू झालेले ग्रहण 28 जुलैला पहाटे 3:49 सुटले. या काळात विविध मंदिरांमध्ये मंत्र पठण करण्यात आले. मंदिरांमध्ये तसेच बहुसंख्य घरांमध्ये महामृत्युंजय जपाची माळ ओढण्यात आली. चर्चमधील कन्फेशन ही प्रथा रद्द करण्यात यावी असा प्रस्ताव राष्ट्रीय महिला आयोगाकडून सादर करण्यात आला. या परंपरेचा वापर महिलांना धमकविण्यासाठी करण्यात येत आहे. यामुळे चर्चमध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार घडतात. या प्रकारांचा तपास राष्ट्रीय संस्थाकडून करण्यात यावा असे आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले. मात्र केरळमधील चर्चकडून याला विरोध करण्यात आला आहे. संगोळी रायना कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविली असताना गुरुवारी भीमांबिका सौहार्द सहकारीच्या अध्यक्षा व संचालिका विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौहार्द सहकारीचे विभागीय अधिकारी श्रीकांत बुर्वे यांनी येथील सीसीबी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून भीमांबिकाच्या अध्यक्षा प्रेमा अप्पुगोळ यांच्यासह 12 संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 इयर्स ऑफ हेल्थ सर्व्हिस बाय डॉक्टर सरनोबत केदार क्लिनिक. मल्टी स्पेशालिटी होमिओपॅथी, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, मेंटल डिसऑर्डर्स, गॅस्ट्रिक डिसऑर्डर्स, ऑल टाइप्स ऑफ अर्थरायटिस, फीमेल डिसऑर्डर्स, चाइल्डहुड डिजीजेस, रुमेटॉइड अर्थरायटिस क्लिनिक, ओबेसिटी क्लिनिक, एलर्जी क्लिनिक, साइकेट्री क्लिनिक, कॉस्मेटोलॉजी क्लिनिक एंड मेटाबॉलिक डिसऑर्डर्स क्लिनिक. विजिटर्स एट केदार क्लिनिक, फुलबागली, बेलगाम. सरनोबत क्लिनिक, अमर एम्पायर, गोवा वेस्ट, बेलगाम. 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप
अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आला आहे. शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेतून अखेर हा संप संपुष्टात आला आहे. मालवाहतूक, खासगी बस, माथाडी कामगार आदींच्या सहभागामुळे देशातील उद्योग व्यवसायास फटका बसला होता. शिवाय सामान्य नागरिकही यात भरडले आहेत. या मागण्यांबाबत ठाम असलेल्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेशी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग खात्याशी चर्चा झाली. त्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याने संप मागे घेण्यात आल्याचे रात्री उशिरा जाहीर केले. यंत्रमाग व्यावसायिक आणि विणकर बांधवांकडून 2018 व 2019 साठी विविध योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 50% अथवा 1,50,000 सहाय्य धनातून 2 यंत्रमाग, 2 जेकॉल्ट डॉबी खरेदी करण्याची योजना, 2 यंत्रमाग खरेदी व अन्य योजनांचा यामध्ये समावेश आहे. काँग्रेस रोडवरून होणाऱ्या वाहतुकीच्या संदर्भातील समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र समस्या सोडविण्यासाठी यंत्रणेकडून उदासीनतेचे धोरण असल्याने नागरिकांनी या मार्गावरून बॅरिकेड्स हटवून आपली वाहतूक सुरळीत करून घेतल्याचा प्रकार घडला आहे. मात्र हा प्रकार धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. राज्यात काँग्रेस पाठिंब्यावरील निजत मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारने मांडलेल्या बजेटमध्ये दक्षिण कर्नाटकाला 85% तर उत्तर कर्नाटकाला केवळ 15% निधी देऊन उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. वेळोवेळी केल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या अन्यायाने उत्तर कर्नाटकातील खेड्यांचा विकास रखडला आहे. कर्नाटक प्रशासनाच्या सायकली वितरणासाठीच्या निविदेचे कोडे काही सुटेना आणि विद्यार्थ्यांना सायकल काही मिळेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी शाळा प्रारंभोत्सवाला शाळांमधून सायकली दाखल झाल्या. 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नवीन सायकली मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. शाळेची आवड निर्माण झाली. मात्र या वर्षीचे चित्र बदलले. शाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी अद्याप सायकली मिळाल्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अमेरिकेकडून अत्याधुनिक अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्स विकत घेण्याचा करार भारताने 2015 केला आहे. या हेलिकॉप्टर्सची पहिली खेप भारताला 2019 प्रारंभी मिळणार आहे. शुक्रवारी त्याची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार पडली अशी माहिती बोईंग इंडियाचे अध्यक्ष प्रत्युष कुमार यांनी दिली. भाजप सरकारने उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यास स्वतंत्र राज्य निर्मितीसाठी तेलंगणाच्या धर्तीवर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप आमदार श्री रामुल्लू यांनी दिला आहे. हिंडरगा येथील श्रीनाथनगर ते स्मशानपर्यंतच्या रस्त्याचे 2 वर्षापूर्वीच दुपदरीकरण करून दुभाजकांवर पथदीप उभारण्यात आले आहेत. पण गेल्या वर्षभरापासून सार्वजनिक बांधकाम खाते व हिंडलगा ग्राम पंचायतीच्या वादात हे सर्व पथदीप बंद अवस्थेत आहेत. याचा रात्रीच्या वेळी वाहनधारकांसह ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्वरित पथदीप सुरू करावेत, अन्यथा पंचायत आणि बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वीज दरवाढीबाबत विचार करणे आवश्यक आहे. राज्यात विजेचे दर बरेच कमी आहेत, त्यामुळे घरगुती वापराच्या विजेवर बराच लोड आहे. मात्र यानंतर अतिरिक्त लोड बाबत दंडात्मक कारवाईही केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले. सरकार वीज अनुदानावरच 317 कोटी रुपये खर्च करीत असल्याचेही ते म्हणाले. 2018 सिंधुदुर्ग विमानतळ पूर्ण करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य तथा हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी सायंकाळी महत्वाची बैठक संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत मंत्रालयात घेतली. यावेळी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेश मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. आता पाहूया बेळगाव परिसरातील सहवेदना वृत्त. बाळकृष्ण शिवराम माळगे ए मद्रास स्टेट कॅम्प येथील रहिवासी बाळकृष्ण शिवराम माळगे वय 76 यांचे दिनांक 27 निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. लक्ष्मण परशुराम भांदुर्गे अनगोल नाथपै नगर येथील रहिवासी लक्ष्मण परशुराम भांदुर्गे वय 95 यांचे गुरुवारी दिनांक 26 निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 मुली, सुना जावई नातवंडे असा परिवार आहे. सोशल मीडियावरील वाचकांना आवाहन.
बेळगाव शहर व परिसरातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंद करा. आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंदणीसाठी https://news.tarunbharat.com/cust.php या लिंकवर क्लिक करून आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या बातम्यांमध्ये अधिक स्वारस्य आहे याची माहिती द्या. अधिक माहितीसाठी 9379777388 किंवा 9071737683 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.